ओम नमो नारायणा बाळूमामांच्या नावानं चांग भलं गुरदैव दत्त गुरुदैव दत्त गुरुदैव दत्त आजचा उपाय चार प्रकारच्या समस्या दूर करतो पहिली गोष्ट ज्यांचा उद्योग किंवा व्यवसाय उद्योगधंदा व्यवस्थित चालत नाही अशा लोकांनी हा उपाय अगदी आवर्जून करावा त्यांच्या उद्योगधंद्यात व्यवसायात बरकत झालेली नफा झालेला त्यांना दिसून येईल दुसरी गोष्ट ज्या लोकांना कोणत्याही प्रकारचा रोजगार मिळत नाही कोणतंही काम जॉब किंवा नोकरी मिळत नाही असे लोकसुद्धा रोजगार प्राप्तीसाठी नोकरी प्राप्तीसाठी हा उपाय करू शकता तिसरी गोष्ट ज्या घरामध्ये विवाहेच्छुक मुलं मुली आहेत मात्र लग्नासाठी योग्य स्थळ मिळत नाही किंवा विवाह कार्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या जर बाधा येत असतील तर या बाधा दूर होऊन विवाहकार्य संपन्न होण्यासाठी हा, हा उपाय आपण करू शकता आणि चौथी गोष्ट ज्यांच्या घरात गरिबी आहे दरिद्रता आहे घरामध्ये पैसा येत नाही लक्ष्मी स्थिर होत नाही अशा लोकांनी लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी कृपेसाठी हा उपाय करायला हरकत नाही मित्रांनो हा उपाय आठवड्यातील कोणत्याही वारी आपण करू शकता मात्र माता लक्ष्मीचा जो शुक्रवार आहे जो माता लक्ष्मीचा वार आहे त्या वारी हा उपाय केल्यास त्याचं जास्त फळ आपल्याला मिळू शकतं लक्ष्मी मातेचं मंदिर लक्ष्मी आईचं मंदिर जर तुमच्या वास्तूजवळ तुमच्या घराजवळ असेल तर अतिउत्तम आहे तुमच्या गावामध्ये असेल तर प्रत्येक गावात लक्ष्मी आईचं देऊळ असतं तुम्ही जर शहरात राहत आहात तर थोडीशी चौकशी करा जर लक्ष्मीचं देऊळ नसेल तर लक्ष्मीनारायणाचं मंदिर पहा आणि जर तेही नसेल तर कोणत्याही मंदिरात जाऊन आपण हा उपाय करू शकता आणि जर कोणत्या कारणास्तव तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुमच्या घरात जे देवघर आहे त्या देवघरात जरी हा उपाय केला तरीही चालेल मित्रांनो उपाय कसा करायचा थोडंसं ऐकून घ्या यासाठी आपल्याला पिवळं चंदन लागेल पिवळ्या रंगाचं चंदन जर ते नसेल तर हळदीचा वापरही आपण करू शकता दोन्हींचाही प्रभाव अगदी समान रूपाने आपल्याला प्राप्त होईल तर थोडंसं पिवळं चंदन किंवा हळद आपण घ्यायची आहे पाणी किंवा तत्सम पदार्थ तेल वगैरे हे पदार्थ टाकून त्याचा व्यवस्थित आपण घोळ बनवायचा आहे पाणीही टाका किंवा जे काही सुगंधी द्रव्य असतात किंवा तेल असतात त्यांचाही वापर आपण करू शकता थोडासा व्यवस्थित घोळ बनवायचा आहे आणि त्यानंतर आपल्या उजव्या हाताच्या अनामिका आणि तर्जनी या दोन बोटांच्या मदतीने हा नंबर आपण त्या मंदिरामध्ये लिहायचा आहे कोणत्याही भिंतीवर लिहू शकता व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक नम्र विनंती कॉमेंटमध्ये आपल्या आवडत्या देवी देवतेचं नाव आपण नक्की लिहा आणि हा व्हिडिओ जर आवडत असेल कृपया लाईक नक्की करा कारण व्हिडिओ संपल्यानंतर आपण लाईक करणं विसरून जाता मित्रांनो आपण चॅनलला लाईक आपण व्हिडिओला लाईक केल्यानं आम्हाला प्रोत्साहन आणि मदत मिळते सोबतच आपण जर ओनली मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा नक्की दाबा जेणेकरून अशाच प्रकारचे धार्मिक व्हिडिओ सातत्याने आपल्याला आपल्या मोबाईलवर प्राप्त होत राहतील जर भिंतीवर लिहिणं अशक्य आहे तर एक सफेद रंगाचा कागद घ्या त्या सफेद रंगाच्या कागदावर हा नंबर आपण लिहू शकता आणि हा कागद आपण त्या ठिकाणी त्या त्या देवतेच्या चरणी ठेवायचा आहे भिंतीवरच लिहावं असा काही नियम नाही ज्यांना शक्य आहे सफेद रंगाचा कपडा घ्या त्या कपड्यावरती हा नंबर लिहा आणि तो कपडा आपण त्या देवतेच्या चरणी अर्पण करायचा आहे जर तुम्ही तुमच्या देवघरात हा उपाय करणार असाल तर आपल्या देवघरासमोरच बसून आपण हा अंक या दोन्ही बोटांनी ही दोन बोटं एकत्र जुळवायची आहेत कोणती अनामिक आणि तर्जनी हे पा अंगठ्याजवळचं जे बोट आहे ते एक बोट आणि जे करंगळीजवळचं बोट आहे ते बोट ही दोन बोटं घ्यायची आहेत अंगठ्याजवळचं बोट आणि करंगळीजवळचं बोट या दोन बोटांनी एकत्रितरित्या हा नंबर आपण लिहायचा आहे आणि असा हा कागद असेल किंवा कापड असेल ते आपल्या देवघरामध्ये ठेवू शकता किंवा एखाद्या मंदिरात जाऊन त्या देवतेच्या चरणी ठेवू शकता किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी मंदिराच्या भिंतीवर कोणत्याही भिंतीवर हा नंबर लिहायचा आहे ज्या मंदिरात आपण हा उपाय करत आहात त्या मंदिरात त्या देवतेसमोर अकरा अगरबत्ती आपण प्रज्वलित करायच्या आहेत त्यांना नैवेद्य भोग वगैरे दाखवायचा आहे धूपदीप दाखवायचं आहे आणि मनोभावे तुमची जी इच्छा आहे मनोकामना आहे ती आपण त्या ठिकाणी बोलायची आहे त्या देवतेसमोर व्यक्त करायची आहे आपल्या देवघरात सुद्धा आपण समोर एक दोन अगरबत्ती लावून त्या ठिकाणी आपली मनोकामना आपली इच्छा बोलून दाखवू शकता आणि जेव्हा तुमची ती इच्छा पूर्ण होईल आता तुम्ही तर तो कागद किंवा तो कपडा त्या मंदिरामध्ये जर ठेवलेला असेल तर, तर अतिउत्तम आहे मात्र जर घरी तुम्ही हा उपाय करताय आणि तो जो कपडा तुमच्या देवघरामध्ये पडलेला आहे तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर तो कपडा तिथून उचलून किंवा तो कागद तिथून उचलून तुम्ही जवळपासच्या मंदिरामध्ये ठेवून यायचं आहे मित्रांनो त्यावरती जो नंबर लिहायचा आहे अगदी व्यवस्थित आहे का नंबर आहे चौसष्ट सहा आणि चार सहा चार चौसष्ट हा अंक लिहायचा आहे मित्रांनो सहा आणि चार यांची बेरीज दहा येते की ज्याचा मुलांक एक आहे संपूर्ण ब्रह्मांडातील हा सर्वश्रेष्ठ नंबर मानला जातो आणि मंदिरातच आपण हा उपाय का करणार आहोत कारण मंदिरामध्ये ज्या काही सकारात्मक ऊर्जा लहरी असतात जी काही पॉझिटिव्ह एनर्जी असते त्याचा लाभ खूप लवकर आपल्याला प्राप्त होतो धन्यवाद ओम नमो नारायणा